बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. भुजबळ आज या मेळाव्यात नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बीडमधला ओबीसींचा आजचा हा एल्गार मेळावा आणि या एल्गार मेळाव्यामध्ये ज्या बीडमधून जरांगे पाटील यांनी हुंकार भरलेला होता, मुंबईच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतलेला होता, त्याच बीडमध्ये आज आता छगन भुजबळ यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे मेळाव्याला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसींचा एल्गार पेटवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असणार आहे. या मेळाव्यात ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या नंतर आता ते मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत 20 तारखेच्या नंतर. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओबीसींचे सुद्धा मेळावे सुरू आहेत. सुरेश यादव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सुरेश, आजच्या या मेळाव्याला कोण कोण हजर राहत आहे आणि कधीपर्यंत या मेळाव्याला सुरुवात होणार आहे? बीडमधील ओबीसीचा महाएल्गार जी सभा आहे ती काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे. छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचं अपघाती निधन झालं होतं, त्यांच्या घराला देखील त्यांनी भेट दिलेली आहे आणि आता रेस्ट हाऊसला ते शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन त्या ठिकाणाहून सभास्थळाकडे येणार आहेत. महाराष्ट्रातील जे ओबीसी नेते आहेत ते तर महाराष्ट्रातील ओबीसी नेते सगळेच या ठिकाणी उपस्थित राहतात. विशेष म्हणजे बीडमध्ये ही सभा होत असताना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे ज्यांनी ओबीसीचं देशभरामध्ये नेतृत्व केलं होतं त्यांच्याच वारसदार असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र अद्यापर्यंत त्या संदर्भात कुठलीही कन्फर्मेशन मिळत नाही. बीडमधील देवदत्त क्षीरसागर हे देखील ओबीसीचे मातब्बर नेते आहेत, त्यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे, ते देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे एकंदरीतच बीडमध्ये होणारी जी ओबीसी महाएल्गार सभा आहे या माध्यमातून छगन भुजबळ बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या ओबीसी समाजांना एकत्रित करून करण्याच्या अनुषंगाने ही सभा घेत आहेत. नेमकं या सभेमधून काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्यापेक्षा दुसरी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटील यांची बीड ही जन्मभूमी आहे. या ठिकाणी जरांगे पाटील यांनी इशारा सभा घेतली होती आणि त्या इशारा सभेच्या माध्यमातून 20 तारखेला जो काही मुंबईचा मोर्चा होणार आहे त्या अनुषंगाची घोषणा देखील केली होती. त्याचबरोबर बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जाळपोळीच्या देखील घटना घडल्या होत्या आणि या जाळपोळीच्या घटनांचा उल्लेख करत छगन भुजबळ यांनी वारंवार जरांगेंवरती देखील टीकास्त्र टाकलेलं होतं. त्यामुळे आता नेमका बीडमधून जरांगेंच्या बाबतीमध्ये छगन भुजबळ काय टीका करणार, काय टीका टिप्पणी करणार या अनुषंगाने ही सभा महत्वाची आहे आणि राज्याचं लक्ष याकडे लागलंय. विलास, धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.